लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार छगन भुजबळ यांचा राज्यसभेसाठी पत्ता कट अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसात झळकल्या आहेत ज्यामुळं पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांचं नाव निश्चित केलं होतं पण नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटानं हट्ट केला यानंतर छगन भुजबळांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली यानंतर छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जाण्यास इच्छुक होते पण पटेल यांच्या जागी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी मिळाली भुजबळांची दिल्ली वारी पुन्हा हुकली ज्येष्ठतेचा मुद्दा लक्षात घेतला तर राज्यसभेची जागा भुजबळांना मिळेल अशी चर्चा होती पण तसं घडलं नाही सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा सुद्धा भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना केली त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली अगदी पत्रकारांनी भुजबळांना याबद्दल प्रश्न विचारला स्वतः भुजबळांनीही यावर प्रतिक्रिया दिली पक्षात काम करताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात काही वेळा थांबावं लागतं असं ते म्हणाले त्यांनी असं वक्तव्य करत सामंजस्याची भूमिका घेतली असली तरी पक्षात त्यांना डावललं जात असल्याची चर्चा आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याच आशयाचे एक वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनाही सातत्यानं भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत पण ना फोटो ना भाषण ते ना उमेदवारी भुजबळांना डावललं का आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू छगन भुजबळांना डावललं जातंय अशी चर्चा होण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा वोट बँक नाराज होण्याची शक्यता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं महायुतीला दणका दिल्याची चर्चा झाली गेल्या वेळी युतीच्या एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या पण यावेळी महायुतीला अवघ्या हो सतरा जागांवर समाधान मानावं लागलं मनोज जरांगे यांनी सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसला असं बोललं गेलं त्या ज्यावेळी मराठा आंदोलन ऐन भरात होतं त्यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधातली भूमिका भुजबळांनी घेतली होती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी जरांगे यांनी केली होती जरांगे यांच्या मागणीला भुजबळांनी विरोध केला होता त्यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर ओबीसी यलगार यात्रा काढली होती राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्यांना ओबीसी प्रवर्गात स्थान देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती यामुळे राज्यात मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष बघायला मिळाला दोघांनीही एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती यामुळे मराठा समाजाचा छगन भुजबळ यांच्या विरोधात असलेला रोष ठिकठिकाणी थीक छगन भुजबळांना लोकसभा अथवा राज्यसभेवर संधी दिली तर मराठा समाजाची नाराजी वाढेल अशा चर्चांना बळ मिळालं हा मुद्दा जरांगे यांच्याकडून लावून धरला जाऊ शकतो यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी ओढावून घेणं अजित पवार गटाला आणि पर्यायाने महायुतीला बॅकफूटवर घेऊन जाणार आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रात स्थान बळकट असलेला पक्ष आहे पूर्वीपासून त्यांचं राजकारणही मराठा केंद्रित राहिलंय पश्चिम महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं प्राबल्य पाहता ही त्यांची व्यवहार्य गरजही होती असं राजकीय विश्लेषक सांगतात आता पक्षफूट आणि मनोज जरांगे यांनी सरकारच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता राष्ट्रवादीची मराठा मतं दुरावली आहेत अशात भुजबळांना बळ देणं महायुतीच्या अडचणीत वाढ करू शकतं मराठा समाजाच्या नाराजीचा धोका लक्षात घेऊन त्यांना लोकसभा आणि राज्यसभेसाठी डावल्याची शक्यता वर्तवली जाते छगन भुजबळांना डावल्याच्या चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत संघर्षाच्या चर्चा ज्यावेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती तेव्हा छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते त्यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून सगळा महाराष्ट्र पिंजून काढला होता स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देत मजबूत पक्ष बांधणी केली होती पक्षात त्यांचं वजन होतं देशातले मोठे ओबीसी लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण कालांतरानं अजित पवार यांचं पक्षातलं महत्त्व वाढत गेलं आणि ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात अनेकदा सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या आल्या असं असूनही पक्ष फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली पण आता लोकसभेत अजित पवार गटाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार असलेला दलित आणि मुस्लिम मतदारही त्यांच्यापासून दुरावला आहे शिवाय महायुतीत गेल्यानं भाजपचा जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता तो वोट ट्रान्सफरही अजित पवारांच्या बाजूने झाला नसल्याचं बोललं जात आहे यामुळे अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याच्या अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांना उदाहरण आलं आहे पण सत्तेची समीकरणं तोंडावर आलेला अर्थसंकल्प आणि विधानसभा या गोष्टी विचारात घेऊन आमदार तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे यातही अजित पवारांचं नेतृत्व हा महत्वाचा मुद्दा आहे पण सध्याच्या परिस्थितीत बारामतीमध्ये आलेलं अपयश भाजप नाराज असल्याच्या चर्चा आणि शरद पवारांनी मिळवलेलं यश यामुळं अजित पवारांपुढं नेतृत्वाचा दरारा राखण्याचं आव्हानही आहे छगन भुजबळांना राजकीय बळ मिळालं तर ते समांतर सत्ता केंद्र म्हणून पुढे येऊ शकतात ओबीसी नेते आणि ओबीसी मतदार त्यांच्या मागे बळ देऊ शकतात ज्यामुळं अंतर्गत राजकारणातून भुजबळांचे पंख चाटण्याचं काम सुरू आहे का अशी ही चर्चा होत आहे छगन भुजबळांना डावळण्याची चर्चा होण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांनी महायुतीची केलेली कोंडी महायुतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं त्यानंतर अनेक ठिकाणी मित्रपक्षातल्या नेत्यांनी काम न केल्याचे आरोप होऊ लागले शिरूर बारामती या राष्ट्रवादीच्या जागांवर या मुद्द्यांची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली महायुतीत जागावाटपावरून झालेला संघर्ष आणि उमेदवारांची नावं जाहीर करण्यात झालेला उशीर हे सुद्धा महायुतीच्या पिछेहाटीचं कारण सांगण्यात आलं पण लोकसभेतल्या पराभवाचा धुराळा खाली बसलाही नव्हता तेवढ्यात विधानसभेच्या जागांवरून महायुतीत बेबनाव होणार का या चर्चा सुरू झाल्या याचं कारण ठरलं भुजबळांनी जाहीरपणे राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य करणं त्यानंतर अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे महायुतीची पिछाड झाली या आर एस एसच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून केलेल्या दाव्यालाही भुजबळांनी एका अर्थाने सहमती दर्शवली काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतल्यानं युतीचं नुकसान झालं अशोक चव्हाण मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आम्हालाही बरोबर घेतलंय एकंदरीत ऑर्गनायझरची भूमिका योग्य आहे असं वक्तव्य भुजबळांनी केलं आहे याशिवाय भाजपच्या चारशेपारच्या संविधान बदलाचं नॅरेटिव्ह दलित समाजात खोलवर गेलं आणि दलित समाजाची मतं दुरावली त्यामुळं महायुतीचा पराभव झाला अशा आशयाचं वक्तव्यही भुजबळांनी केलं साहजिकच या सगळ्यामुळं महायुतीची कोंडी झाली याशिवाय शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश करण्याच्या निर्णयालाही भुजबळांनी विरोध केला होता ज्यावेळी सरकारने मनुस्मृतीच्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याला शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी कडाडून विरोध केला त्यांनी महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन केलं पण यावेळी एका पोस्टरवर असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील त्यांच्याकडून फाडला गेला यावरून महायुतीनं रान पेटवलं आवाडांवर चौफेर टीका केली पण महायुतीत असलेल्या भुजबळांनी आवाडांची पाठराखण केली त्यांनी आवाडांवर टीका करणाऱ्या नेत्यांनी मनुस्मृतीचा विरोध करावा असे खडे बोल सुनावले यामुळं महायुतीची कोंडी झालेली बघायला मिळाली ऑर्गनायझर साप्ताहिकाचं समर्थन असेल किंवा आवाडांची पाठराखण असेल किंवा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवेळी उद्धव ठाकरेंची पाठराखण असेल अशा भुजबळांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे महायुतीचीच अडचण झाली आहे यामुळेच भुजबळांना सलग दोनदा दिल्लीवारीपासून डावलल्याची चर्चा आहे पण स्वत अजित पवार आणि अजित पवार गटाचे नेते भुजबळ नाराज नसल्याचं वारंवार सांगत आहेत पण तुम्हाला काय वाटतं भुजबळांना खरंच डावललं जात आहे का त्यांना दिल्लीत संधी न देण्याची नेमकी कारणं काय असू शकतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका